काल सकाळी मला देवळात घेऊन गेली. तिथे कार्तिक आणि दीपिका सुद्धा होते. मला असं वाटतं त्या दोघींनीच हा प्लॅन केला होता. दीपा, नक्की हा विचार फक्त या मुलींचाच आहे ना? म्हणजे? म्हणजे मला गडबड वाटते. बघ ना, या मुली तशा छोट्या आहेत असं तर नाहीये ना की कोणी तिसरं त्यांना हे करायला लावतंय. तिसरं कोण? हा बोला आई. दीपा, अगं बिझी नसशील तर जरा येशील घरी? घरी भेटायचंय का? हो आई. पण दीपा, हे बघ, मला माहितीये तुला इथे सारखं सारखं यायला आवडत नाही, पण तसंच महत्वाचं काम आहे म्हणून बोलवते मी तुला. मला तुला काहीतरी द्यायचंय. काय द्यायचंय? आता सगळं फोनवरच विचारशील का? मी म्हणते म्हणून ये ना, माझ्यासाठी इतकंही करणार नाहीस का? तसं नाही हो, पण हे बघ, तुझी एक महत्वाची गोष्ट आहे माझ्याकडे, ती तुला द्यायची. प्लीज ये. बरं ठीक आहे, येते. ब्युटिफुल सौंदर्य मॅडम ना? हो आई, मला घरी भेटायला बोलवतात. माझी कुठली तरी जुनी गोष्ट त्यांना द्यायची. जाऊन ये. या, आय अंडरस्टँड कार्तिक. हे बघ, तिला आई हवी आहे ना. आपल्या दोघांचं लग्न झाल्यानंतर तिला ती मिळणारच आहे. तू एवढा विचार नको करूस, एवढं टेन्शन नको घेऊस. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ टाइम. हो, पण पण त्याला खूप वेळ आहे ग अजून. तोपर्यंत मी तिची समजूत कशी काढू हेच कळत नाहीये मला. दीपिकाच्या बाबतीत मी कुठलीच गोष्ट कॅज्युअली घेऊ शकत नाही आहे. ती अशी वागायला लागली ना की खूप त्रास होतो ग मला. आहे आहे मी तिच्या बाबतीत खूप इमोशनल, पण काय करू. एवढीशी होती ग ती घरात आली तेव्हा. ममाने तिचा पाळणा माझ्या रूम मध्ये आणून ठेवला. त्या क्षणापासून तिची माझ्या रूम मध्ये राहायला लागली ती आजपर्यंत. अशा तिच्या रडण्याचा आवाज अजूनही कानात घुमतोय माझ्या. ती ती अशी गप्प झाली, माझ्याशी बोलेनाशी झाली की की खरंच खूप नर्वस होतो ग मी. भीती वाटू लागते मला. आपण अनाथ आहोत हे कळल्यानंतर कसं घर सोडून गेली होती माहितीये ना तुला. एक्झॅक्टली त्याचीच भीती वाटते मला. अशा कार्तिक, मी ना एकदा एका सेमिनारला गेले होते. तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की लहान मुलं जर खूप हट्ट करत असतील तर त्यांना डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी त्यांच्याशी खोटं बोलायचं. खोटं? हा, म्हणजे तात्पुरतं काहीतरी सांगितलं ना की मुलं हट्ट विसरतात, तेवढ्यापुरतं त्यांचं समाधान करायचं. म्हणजे काय खोटं सांगू मी ते सुद्धा आईबद्दल? दीपिकाला पटेल अशी एखादी गोष्ट बनव आणि तिला सांग. म्हणजे बघ ना, तिला काहीतरी एक्सप्लेनेशन मिळालं की दुसऱ्या क्षणी ती सगळं विसरून पण जाईल. पण पण मी जे काही सांगेन ते पटेल तिला. तेच खरंय असं सांग ना तिला. जस्ट टेल हर अ स्टोरी. आई. दीपा. आलीस? ललित, ते म्हणतात ना तिन्ही सांजेला लक्ष्मी घरी येते. आपली लक्ष्मी आली बघ. आई, मला लगेच निघावं लागणार आहे. काय दीपा, आत्ता आलीस ना तू घरामध्ये? मग लगेच जाते जाते काय? अगं आल्यासारखी जरा बस, चहा कॉफी काहीतरी घे, जरा गप्पा मारू आपण. बाबा थांबले असते, पण कार्तिकी येणार आहे शाळेतून. तिला आणायला साक्षीला पाठवलंय मी. मला इथे यायचं होतं म्हणून मला नाही जाता आलं. ओके, त्यामुळे वेळेत निघावं लागणार आहे. अगं माहिती आहे तुझी दिवसभर खूप दगदग असते, धावपळ असते, पण मी फार वेळ नाही घेणार आहे. तुम्ही फोन केला होता काहीतरी. तुझी एक वस्तू आहे माझ्याकडे, ती तुला द्यायची. नाही, ती देणारच आहे मी, पण तिन्ही सांजेला घरी आली आहेस. देवाला हळद कुंकू तर वाह.
आपलं जसं ठरलंय ना तसंच मी करते. डॅडाऐवजी आधी केक सोबत खेळत आले. डॅडावर रुसले मी. व्हेरी गुड, मी पण आईवर चिडले. काल रात्री तर आमचं भांडण झालं. कसं भरून ग, मी तिला म्हटलं की तू दुसरं लग्न कर. पण तुला असं कसं सुचलं बोलायला? शेजारच्या काकूंना बोलताना ऐकलं. त्यांच्याकडे कोणीतरी दुसरं लग्न केलंय. त्या म्हणत होत्या दुसरं लग्न केलेलं चांगलं असतं. ओ अच्छा, मग मग काय, चिडली ते माझ्यावर. मग मी तिला म्हटलं तू मला बाबांबद्दल काहीच सांगत नाही. मग दुसरं लग्न तरी कर ना, मग मला बाब मिळतील. पण दडाला आई विषयी विचारलं पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. बघ ना, ते दोघे असंच करतात. आपल्या प्रश्नांना कधी उत्तर देणार ते? म्हणून तर आपण रुसलोय ना त्यांच्यावर. पण ते आपल्याला उत्तर देईपर्यंत आपण हे वागणं असंच सुरू ठेवायचं. हो ना दीपिका? हो, कधीतरी त्यांना आपल्याला सांगावंच लागेल. कार्तिकी, ही साक्षी मावशी आली. काय ग, तुला घ्यायला कोणी आलं नाहीये का? मी सोडू का? नाही येणारच. बघ आलेच. आपला प्लॅन लक्षात आहे ना? हो लक्षात आहे. बाय बाय. काय ग, कसलं सिक्रेट? काय नाही, चल जाऊया. चल. तर तुझ्या लग्नाचा अल्बम, तुझ्या आयुष्यातल्या सगळ्यात सुंदर आठवणींचा अल्बम तुझा आहे. तुझ्याकडेच ठेव. काय करू याच? आता काय उपयोग आहे याचा? असं का म्हणतेस दीपा? आई, माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर आठवण होती ती आता पुसली गेलीये. मोडलंय ते स्वप्न. माझं आणि कार्तिकचं लग्न आता मोडलंय आई. दीपा, अगं जे क्षण आपण जगलो, ज्यातून आपल्याला आनंद मिळाला, ते क्षणच तर आठवणी बनून आपल्याकडे राहतात. त्या क्षणांच्या आठवणी आज दुःख देणार असतील तर? नाही दीपा, त्या आठवणी आपल्याला दुःख देत नाहीत, पुढचं आयुष्य जगण्यासाठी बळ देतात. दीपा, कार्तिक आणि तुझं झालेलं लग्न हा तुझ्या आयुष्यातला सगळ्यात सुखाचा क्षण होता ना? होता ना? त्या दिवशी तुम्हा दोघांचं लग्न झालं ना, त्या दिवशी तुमचं प्रेम सफल झालं. तुम्ही कायमचे एकमेकांचे झालात. तेव्हा ब्राह्मणांच्या साक्षीने सगळ्यांच्या समक्ष तुम्ही एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याची शपथ घेतली. आई, असं कधी घडलं होतं यावर विश्वासच बसत नाही. तेच खरं होतं आणि तेच खरं आहे. पण आज ते सगळं मातीमोल झालंय, हे सुद्धा तितकंच खरं आहे ना? दीपा अगं, तुझं आणि कार्तिकचं लग्न होईल हे तुला अशक्य वाटलं होतं की नाही? वाटलं होतं ना? मला नव्हतं वाटलं की कार्तिक कधी माझ्यासारख्या मुलीच्या प्रेमात पडेल, माझ्याशी लग्न करेल, कधीच वाटलं नव्हतं. पण तो तुझ्या प्रेमात पडला आणि त्याने तुझ्याशी लग्नही केलं. जे तेव्हा तुला अशक्य वाटलं होतं ते घडलं. हो ना? हो ना? हो. म्हणूनच मी म्हणते हा तुझ्या लग्नाचा अल्बम तुझ्याजवळच ठेव. हा अल्बम बघितलास ना की तुला सतत जाणीव होईल
अशक्य काहीच नसत. ध्यानी मनी नसताना अशक्य गोष्टी शक्य होत. दीपा ग, पुढचं आयुष्य या आशेवर जगायला काय हरकत आहे? नाही आई, आता आशेवर जगण्याचे दिवस संपलेत. माझ्या समोर माझी मुलगी आहे, तिचं आयुष्य आहे. आता फक्त कष्ट करून तिला मोठं करण्यासाठी धडपडत जगण्याचे दिवस आहेत माझे. आणि हेच खरं आहे. आय अग्री ॲब्सोल्युटली. दीपा, मला माहिती आहे तुझ्या लग्नानंतर तुझ्या आयुष्यात खूप अनपेक्षित गोष्टी घडल्या. अगं अर्ध्या अधिक गोष्टींना तर मीच जबाबदार होते. हो, पण मी बदलले ना. तुझ्या प्रेमाने मला बदललं. मग दीपा, आता जी परिस्थिती आहे तीही बदलेल ग. अगं जर मी बदलू शकते तर परिस्थिती पण नक्की बदलेल. म्हणूनच मी तुला सांगते, आशा ठेवायची, आपल्या आयुष्यातल्या सुंदर आठवणी जपायच्या, त्याच शिदोरीवर एक एक दिवस आनंदाने जगायचं. हा अमूल्य ठेव नाकारू नकोस. तो तुझा आहे, फक्त तुझा. दीपा, माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातली तुझी पुढची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा अमूल्य ठेवा तुला कायम बळ दे. ट्रस्ट मी. दीपक, जे तुझं आहे ते तुझंच नाही. दादा, पाणी आणू का? नाही, नको, थँक्स. दीपिका आली? नाही, पण येईल आता. ती बघा आलीच. कमला मावशी. दीपिका, आलीस तू? कमला मावशी, तू टिफिन मध्ये दिलेलं सँडविच खूप यम्मी होत. आवडलं? हो, खूप. दीपिका, तुला भूक लागली असेल ना? कमला, पटकन हिच्यासाठी बनव काहीतरी खायला. हो, चालेल. कमला मावशी, पहिले मी चेंज करून घेते. चल ना कमला मावशी. दीपिका, थांब. कमला, मला दीपिकाशी जरा बोलायचं. हो दादा. दीपिका, मला ना किचन मध्ये थोडं काम आहे, मी करते आणि येते. तोपर्यंत तू बाबांशी बोल. दीपिका, मला इतकं चिडायचं का डॅडावर? असं काय करतेस ग? डॅडाला वाईट वाटत ना मग. मग तू मला आईबद्दल का सांगत नाहीस? तू मला आईबद्दल सांगत नाहीस तेव्हा मला पण वाईट वाटत दादा. आय नो, आय नो बाळा. मग तू मला का सांगत नाहीस? सांग ना दादा. सांगतो. कोण आहे माझी आई? आणि ती आता माझ्याजवळ का नाहीये? ती कशी दिसते? ती माझ्यासारखीच दिसते का? ही आहे तुझी आई. हो, हीच तुझी आई. आई? पण मग आता कुठे आहे ती? ती या जगात नाही.
प्रिन्सेस काय झालं, बघितलं का कोण आलंय? दीपा आंटी, अगं निघाली सुद्धा, आता बाय तर करा. बाय दीपिका. दीपिका, अगं कार्तिक काय झालं? मी आलोच. अरे पण आई, काय झालं दीपिकाला? अगं काही नाही, कुठल्या तरी कारणावरून ना डॅडावर रुसली असेल. डोंट वरी, मी बघते. बर, मी निघू आता. आणि थँक्यू तुम्ही अल्बम दिल्याबद्दल. येते मी, सांभाळ. बाळा रडू नकोस ग. दादा खरच माझी आई आहे, ती अशी दिसायची. मग तू मला फोटो आधीच का नाही दाखवलास? काय सांगू तुला, मी तुला किती वेळा विचारलं पण तू कधीच नीट उत्तर दिलं नाहीस. हो ग, मी तुला सांगणारच होतो पण. पण मग तू का नाही सांगितलंस? मला माझ्या आईचा चेहरा तरी कळला असता ना. पण थँक्यू दादा, तू मला फोटो दिलास. दीपिका, तू मोठी झाल्यावर मी तुला सगळं सांगायचं ठरवलं होतं पण तुला आधीच प्रश्न पडायला लागले. दादा, आई तेव्हा घरी कशी गेली रे? तुझी आई, ती माझी पेशंट होती आपल्या हॉस्पिटलमध्ये. तिने तुला जन्म दिला आणि ती देवा घरी गेली. म्हणजे तिने मला पाहिलं पण नाही का? ती बेशुद्धच होती पण ती गेल्यावर तुला कोण सांभाळणार म्हणून ग्रँडमा आणि मी तुला अडॉप्ट केलं. पण माझे बाबा, त्यांचं मला काही नाही माहिती. म्हणजे ते तिथे नव्हते का तेव्हा? मला इतकंच माहितीये की ही तुझी आई होती आणि हा जो तुझ्या समोर बसलाय तो तुझी आई गेल्यापासून तुझा बाबा झाला. बस इतकंच माहितीये मला. दादा, रडू नकोस बाळ, मी आहे ना, तू माझी आहेस दीपिका आणि कायम माझीच राहशील. सॉरी बाळा, बरं ऐक ना, मला खूप तहान लागले, पाणी देशील? साक्षी मावशी. साक्षी मावशी आत्ताच गेली, तिच्या घरून फोन आला आणि ती गेली. बर, आई भूक लागलीये, मावशीने खिचडी बनवून ठेवलीये,
अगं मग खायचीस ना. मी तुझी वाट बघत होते. चल ना जेऊया. हो चल जेऊया. आईने दिलेला हा लग्नाचा अल्बम मला कार्तिकीपासून लपवून ठेवायला हवा. तिच्या हाती हा अल्बम लागला तर अनर्थ व्हायचा, त्यामुळे तिने हा अल्बम बघता कामा नये. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.